सन्माननीय अध्यक्ष महोदय, पनवेल महापालिकेच्या क्षेत्रातल्या वाहिन्या भूमिगत करण्याच्या संदर्भात प्रामुख्याने ही लक्षवेधी मांडलेली आहे. अध्यक्ष महोदय, पनवेल महापालिका 2016 साली स्थापन झालेली आहे आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांच्या पुढाकारानं ही महापालिका स्थापन झाली. आम्ही मानतो एका अर्थानं हे त्यांचंच अपत्य आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या गुट्या देऊन या महापालिके बाळस कसं धरेल याच्यासाठी त्यांनी सातत्यानं या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे. अध्यक्ष महोदय, या महापालिकेच्या हद्दीमध्ये सध्याच्या घडीला ऊर्जेच्या संदर्भात आणि विशेषत्वानं MSEDCच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न सातत्याने निर्माण होत आहेत. अध्यक्ष महोदय, या महापालिकेच्या क्षेत्रात पनवेल तालुक्याच्या हद्दीमध्येच पॉवर ग्रीड सारखा एक महत्वाचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी आहे आणि त्याला ऊर्जा देण्यासाठी त्या ठिकाणी मुंबई ऊर्जा यांचाही प्रकल्प एक तिथं जोडण्यासाठी येतोय. अध्यक्ष महोदय, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प जेव्हा येतात तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचं भूसंपादन त्या ठिकाणी होतं. लोकांना आपली छोटीशी जमीन ती सुद्धा अशा प्रकल्पांसाठी द्यावी लागते आणि अशा प्रकल्पांना, मोठ्या मोठ्या प्रकल्पांना जमीन द्यायची पण त्याच वेळेला आपल्या परिसरामध्ये असलेली जी लाईट आहे त्याची व्यवस्था मात्र त्या ठिकाणी अधिकाधिक वाईट होत चाललेली आहे अशी आजच्या घडीला तरी स्थिती आहे. अध्यक्ष महोदय, या परिसरामध्ये सातत्यानं लाईट जाणं हे प्रकार नित्यनियमाचे झालेले आहेत. अगदी काल परवाची टी व्ही पासून सगळीकडची बातमी आहे की कळंबोली सारख्या शहरामध्ये सलग त्या ठिकाणी 30 तास लाईट नव्हती. अध्यक्ष महोदय, एप्रिल महिन्यापासून जून महिन्यापर्यंत 30 मिनिटापेक्षा जास्त काळ लाईट गेलेली आहे असे प्रसंग 204 वेळा आले आणि त्याच्यामध्ये साधारणपणानं 465 तास ही लाईट उपलब्ध नव्हती आणि याचं प्रामुख्यानं कारण अध्यक्ष महोदय या भूमिगत वाहिन्या नसणं हे त्याचं प्रामुख्यानं कारण आहे आणि म्हणून या अनुषंगानं 219 किलोमीटर ही भूमिगत वाहिन्यांची लांबी जर आहे तर त्याच वेळेला ओव्हरहेड वायर्स या 476 किलोमीटर आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्याच वेळेला एकाच पोलवरून ST लाईन जाते त्याच्यामधून आणि त्याच्याच खालून LT लाईन जाते आणि म्हणून अशा पद्धतीचा स्ट्रेच आहे 7.5 किलोमीटर. या 7.5 किलोमीटरपैकी 0.5 किलोमीटर हा भूमिगत करण्यासाठी 5 वर्ष गेलेली आहेत. अद्यापही 7 किलोमीटरचा स्ट्रेच हा त्याच्यामध्ये बाकी आहे आणि तो RDSSच्या माध्यमातून करणार असं शासन सांगतं. अध्यक्ष महोदय, अशा स्थितीमध्ये या ठिकाणी तिथे सबस्टेशन नवीन असण्याची आवश्यकता आहे, ट्रान्सफॉर्मर नवीन असण्याची आवश्यकता आहे, जे मोडकळीस आलेले खांब आहेत ते बदलण्याची आवश्यकता आहे, वाहिन्या बदलण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे सगळी कामं आम्ही RDSSच्या माध्यमातून करू असं शासन सांगतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझे प्रश्न असे आहेत की एकीकडे महापालिका नव्यानंच झालेली आहे त्यामुळे जर आधी महापालिकेनं एस्टिमेट केलेलं होतं की 180 कोटीच्या घरामध्ये याला निधी लागेल पण आता असं दिसतंय की साधारणपणानं 250 कोटी याच्यासाठी निधी लागू शकतो. तर अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा आहे की डिझास्टर कंट्रोल स्कीमच्या माध्यमातून अलीकडच्या गेल्या आठवडाभरामध्ये पनवेल परिसरामधल्या शाळांना 4 वेळा सुट्टी द्यावी लागलेली आहे, 4 वेळा सुट्टी, इतका हा आपत्ती प्रवण क्षेत्र आहे. मग अशा परिस्थितीमध्ये या डिझास्टर कंट्रोल स्कीम मधून ही कामं लवकरात लवकर होण्याच्या साठी आवश्यक तो निधी हा शासनाकडून दिला जाईल काय? नंबर एक. नंबर दोन, वेगवेगळ्या पद्धतीचे हे सगळे सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर, खांब, वाहिन्या ही सगळी कामं होण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, या दृष्टिकोनातून गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये साधारणपणानं 142 कोटीची कामं झालेली आहेत. म्हणजे आपण त्याचा ॲव्हरेज काढला तर 12 ते 14 कोटी वर्षाला खर्च होतोय. अध्यक्ष महोदय, या सगळ्या विभागामधून 180 कोटी रुपये प्रत्येक महिन्याला बिलिंग होतं. म्हणजे वर्षाचं केलं आपण महिन्याला बिलिंग होतं तर 2160 कोटी वर्षाला गोळा होतात. 5% त्याची अमाऊंट जर धरली आपण तर 108 कोटी हे त्याचे निघू शकतात. माझं म्हणणं असं आहे की RDSSच्या माध्यमातून देखील हे जे 142 कोटी लागणार आहेत हे सुद्धा शासन लवकरात लवकर देण्यासाठी मान्यता देईल. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी पनवेलच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याच्यामध्ये
खरं म्हणजे त्यांनी सांगितलं की 2018 मध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत पुरवठा करणाऱ्या 262 किलोमीटर उच्च दाब उपरी वाहिनी व 381 किलोमीटर लघुदाब उपरी वाहिनीचं भूमिगत वाहिनीमध्ये रूपांतर करण्याकरता 186 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार केला होता. अर्थातच आता त्याची किंमत वाढलेली आहे, कारण आता 2023 मध्ये आपण आलेलो आहोत आणि त्यावेळी असं अपेक्षित होतं की महानगरपालिकेने स्वखर्चाने ते करावं. मात्र हेही खरं आहे की महानगरपालिका ही लहान आहे आणि त्यामुळे स्वखर्चाने ते करू शकणार नाहीत. पण आपण वर्ल्ड बँकेसोबत आता एक प्रकल्प डिझास्टर मॅनेजमेंटचा हातामध्ये घेतला आहे आणि या प्रकल्पामध्ये जेवढे किनारपट्टीवरची शहरं आहेत या सगळ्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये भूमिगत वाहिन्यांचं जाळं टाकणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा कंपोनंट आहे. तर निश्चितपणे त्या प्रोग्रॅमच्या अंतर्गत आपलं हे एस्टिमेट अद्ययावत करून आताच्या भावा बाजार भावाप्रमाणे ते एस्टिमेट करून त्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंतर्गत ते सादर करण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून त्यातनं याच्याकरता निधी आपण उपलब्ध करून देऊ. यासोबत आपण RDSS मध्ये देखील आता बरीच कामं या ठिकाणी सुरू करतो आहोत. RDSS च्या कामांना मला असं वाटतं आता मान्यता आपण दिलेली आहे आणि त्याची टेंडर्स आता निघणार आहेत, त्यामुळे त्याच्याही अंतर्गत आपण काम करणार आहोत. आणि दुसरं, आपण प्रणाली बळकटीकरणाच्या अंतर्गत या ठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर 46.15 किलोमीटर उच्चदाब भूमिगत वाहिनी, 40 किलोमीटर उच्चदाब वाहिनी क्षमता वाढ, 4 नवीन रोहित्र, 30 रोहित्र क्षमता वाढ, 87 मिनी पिलर बदलणे, 24 रिंगमेन युनिट, 34 AB स्विच इत्यादी कामांचा देखील समावेश केलेला आहे. तसंच आपण मगाशी ज्याचा उल्लेख केला की HT आणि LT हे एकत्र असल्यामुळे त्याच्यावर अनेक वेळा फेलियरची अडचण त्या ठिकाणी तयार होते. 7.5 किलोमीटरचा स्पॅन आहे, त्यातला 0.5 किलोमीटरचा स्पॅन झाला आहे, 7 किलोमीटरचा स्पॅन बाकी आहे, त्याला तात्काळ RDSS मध्ये पैसे दिले जातील आणि हा 7 किलोमीटरचा स्पॅन देखील अंडरग्राऊंड केला जाईल. बोला महोदय. या ठिकाणी मी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आभार मानतो की त्यांनी RDSS मध्ये घेण्याच्या संदर्भात सुतोवाच केलं. मुख्यमंत्री महोदयांच्या कडून यासाठी निधी लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी सुतोवाच केलेला आहे. फक्त अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये वारंवार याच्यामध्ये जे आपण खंडित होण्याचे प्रकार जर पाहिलेत तर प्रचंड प्रमाणामध्ये लोक त्रस्त आहेत, त्यामुळे याला तातडीनं हातामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. तर कालबद्ध अशा पद्धतीनं हे काम हातात घेणार काय? महोदय, निश्चितपणे कालबद्ध पद्धतीनं हे घेतलं जाईल. मुळात आपल्याला कल्पना आहे की पनवेल असेल किंवा नवी मुंबईचा भाग असेल हा प्रचंड वाढता भाग आहे आणि अत्यंत वेगानं इथलं नागरीकरण सगळं झालेलं आहे, त्या मनाने तेवढ्या वेगानं इन्फ्रास्ट्रक्चर काही वाढलेलं नाही, म्हणून हे फेलियर्स या ठिकाणी होतात. म्हणून त्या भागाला आवश्यक असलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे कालबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी दिलं जाईल. मी विभागाला आदेश देईल की त्यांनी याची एक कालबद्ध कार्यक्रम तयार करावा आणि त्यातून ही कामं करावी. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.